ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्याच्या नात्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे। कोणताही विद्यार्थी आपल्या भावी आयुष्यात यशस्वी घडण्यासाठी त्याला आपल्या शिक्षकांचे गुरु म्हणून मार्गदर्शन मोलाचे असते व पुढे त्यांचे गुरु शिष्याचे नाते अविरतपणे राहते। याचीच प्रचिती घेऊन कोगनोळी हायस्कूल कोगनोळी येथील 1999 वर्षाच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून कोगनोळी तालुका निपाणी नजीकच्या उषा पॅलेस या हॉटेलमध्ये तब्बल 23 वर्षानंतर पुन्हा एकत्र येऊन माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं। या कार्यक्रमात पुन्हा शाळा भरल्यासारखे वातावरण काही काळापुरते निर्माण झाले होते। प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक अशोक गायकवाड यांनी केलं। उपस्थित सर्व शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रोपट्याला पाणी घालून या अविस्मरणीय कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक अशोक गायकवाड यांनी केले। उपस्थित सर्व शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रोपट्याला पाणी घालून या अविस्मरणीय कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या स्नेह संमेलनातील सर्व विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर येऊन आपली ओळख सांगून सध्या आपण कोणत्या क्षेत्रात काम करत आहोत याचा परिचय करून दिला। काही माजी विद्यार्थिनींच्या कुटुंबातील व्यक्तींचे नुकतेच निधन झाल्याने यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। गुरु पौर्णिमेचा औचित्य साधून आयोजित केलेल्या या स्नेह संमेलनात सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना मानवंदना देऊन त्यांचा यथोचित असा सत्कार केला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोगनोळी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक रामचंद्र नवाळे हे होते। ते बोलताना म्हणाले, आज प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार असून त्यामुळे अनेकांनी अवैध पैसा मिळवला, पण शिक्षकी पेशा याला अपवाद आहे। एका वर्षापुरते स्नेह संमेलन न करता प्रत्येक वर्षी अशा कार्यक्रमाचं आयोजन करून विद्यार्थ्यांनी एकत्र आलं पाहिजे। आपण सामाजिक जीवनात जे करू शकलो नाही ते चांगले काम आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन करावे। सुदृढ शरीरासाठी प्रत्येकाने व्यायाम करणं गरजेचं आहे असे मार्गदर्शन केलं। यावेळी AU कमते, अनिल कुलकर्णी, AB पाटील आदी शिक्षकांसह सविता भादुले यांनी मनोगत व्यक्त केलं, तर सुरेखा नलवडे यांनी कविता सादर केली। या प्रसंगी सुखात माने यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते। सूत्रसंचालन शीतल गायकवाड यांनी केले। आभार राजू पवार यांनी मानले। मनोरंजनाचा भाग म्हणून यावेळी फनी गेम्स खेळण्यात आले।